कोणत्या पार्श्वभूमीवर विजय केले की मागच्या काळामध्ये जे आरक्षण मिळालं होतं आणि ते हायकोर्टात टिकलं, याचा अर्थच मराठा समाजात जागृत आहे याची त्यांनी कृपया नोंद घ्यावी. आणि झोपीचं सोंग म्हणण्यापेक्षा मुद्दाम होऊन हातात असलेल्या गोष्टीला विलंब करणे आणि कुठंतरी एक सोशल इंजिनिअरिंग करणे असा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे. या ठिकाणी आता जसं काही दिवसांपूर्वी आपण बघितलं आहे की 40 दिवसाचा अल्टिमेटम त्यांनी दिला होता, भले पहाटे शपथविधी देखील होतो भैया, आणि मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत राज्याला, परंतु मराठा बांधवांसाठी कुठलाही निर्णय रात्रीतून पारित करू शकतात ते. 150 आमदार आहेत मराठा समाजाचे, तेही आक्रमक होत नाही आहे. बघा, आमदारांचा जो मुद्दा आहे त्या राजकारणामध्ये मी जाणार नाही, परंतु राज्य सरकारला मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना आपले विषय कळलेले आहे. 48 पेक्षा जास्त तरुणांनी बलिदान दिलं, आता 3 तरुणांनी 4 तरुणांनी बलिदान दिलं. आणि याच्याही पलीकडे जर तुम्ही गांभीर्याने बघितलं, बारकाईने बघितलं, तर हे लोक ज्या ज्या वेळेस विरोधात असतात, कारण की महाराष्ट्र असं राज्य आहे की देशामध्ये जे 4ही लोक सत्तेत आले आणि यांची विरोधात असलेली जी भूमिका तुम्ही बघितली ती अगदी संशयास्पद भूमिका आहे. त्यावेळेसचे त्यांचे विधान, त्यावेळेसची त्यांची वागणूक, त्यावेळेसची त्यांची मांडणी आणि आज टोटल वेगळ्या पद्धतीने आहे. आणि विरोधी पक्ष जे देखील आपण आजच्या राज्यात बघितला, विरोधी पक्ष कोणाला म्हणू हा देखील मोठा प्रश्न आहे. त्या चौघांनी जर ठरवलं असतं तर मराठा समाजाचा विषय केव्हाच मार्गी लागला असता. याचं कारण असं आहे, न्यायालयांना कळलेलं आहे माझं जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा जास्त संस्था यांच्याकडे आहे, त्यावेळेस प्रश्न वकील यांच्या दारात बसलेले आहेत, ते यांना स्वतःपुरतं सगळं कळतं. डिस्क्वालिफिकेशन थांबू शकतं, पक्षांतर बंदी कायदा थांबू शकतो, पक्ष मिळू शकतं, चिन्ह मिळू शकतं, हे सगळं होत असताना मराठा आरक्षण का मिळत नाही हाच प्रश्न आहे सर्व तरुणांचा आणि माझा देखील. एक मराठा आरक्षणासंबंधी सरकारची दिरंगाई करते, या दिरंगाईचा पर्याय म्हणून तुम्ही आता एवढे मोठे अभ्यास केलेले आहेत आरक्षणाबाबतीत, तर कुठल्या प्रक्रियेतून जलद आरक्षण दिल्या जाऊ शकतं मराठा समाजाला? हे बघा, आज 2 विषय मराठा समाजाला आरक्षणाचे. एक जो भाऊ राज्याचे नेते मंडळीने केलेला आहे 50%, की 50% आम्ही ओलांडू शकत नाही, धक्का लावू शकत नाही, ही साफ खोटी गोष्ट आहे. EWS आरक्षण सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायमूर्तींनी मान्य केलेलं आहे. जर सुप्रीम कोर्ट EWS आरक्षणाला 10% मर्यादा मान्य करू शकतो, मग मराठ्याला आरक्षणाला काय वावड आहे? फक्त आमचं दुर्दैव असं आहे की ज्यावेळेस मी केस हारलो त्याच्या 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर EWS आरक्षणाचा निकाल लागला. हा त्याचवेळी लागला असतं तर कदाचित हे प्रकरण आपलं सुरू राहिलं असतं, परंतु आता तो विषय निर्णय लागलेला आहे. मग जर निर्णय लागलेला असेल तर राज्य सरकारसमोर 2 पर्याय, एक तातडीने नव्याने आरक्षण जाहीर करणं, परंतु ते नव्याने आरक्षण जाहीर करण्यासाठी आत्ताच मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मी ऐकली, ते म्हणले आम्ही अभ्यास करतो आहे, एवढे पुरावे आले. प्रश्न असा आहे की तुम्ही नवीन समिती गठीत करायची, त्याचं नोटिफिकेशन काढायचं, त्या लोकांनी अभ्यास करायचा, त्याच्यामध्ये किमान 4-6 महिन्याचा वेळ जाईल, तो कॅबिनेटने स्वीकारायचा, कॅबिनेटने स्वीकारल्यानंतर तो अधिवेशन बोलवायचं, अधिवेशन बोलवल्यानंतर तो पारित करायचा. हा फार लंबा प्रोसेस आहे. याचं अडचण अशी आहे की मागच्या काळामध्ये नारायण राणे समितीने कमी मर्यादेत रिपोर्ट बनवला, तर कोर्टाला तेही चालत नाही. एकीकडे आपण म्हणतो ग्लोबलायझेशन आहे, कॉम्प्युटरवर सगळं होऊ शकतं, तिथेही अडचण आली. मग सरकारसमोर जे 2 पर्याय आहे, जो जुना रिपोर्ट आहे त्याला नवीन जुनं करून, जसं ग्रामीण भागामध्ये आपलं कर्जाचं अकाउंट असतं, पेरणीच्या वेळेस आपण नवं जुनं करतो, तशा पद्धतीने सध्याचे दारिद्र्यरेषेखालचे आकडे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, एक काळाचा जो मराठा समाज हा राजा म्हणून ओळखला जायचा, आज आमचे बहुवदनाचे नावं हे दारिद्र्यरेषेखालच्या यादीमध्ये आहे, हे घरकुलाच्या यादीमध्ये, हे पिवळ्या राशन कार्डच्या यादीमध्ये आहे. आजही तुम्ही एखादी घोषणा उद्या सरकारच्या वतीने नुकसान भरपाई भेटणारे 500 रुपयाची तर बँकेच्या बाहेर रांगा लागता, एवढी बिकट परिस्थिती आमची आहे. याच्यापेक्षा मागासलेलापणा असूच शकत नाही. तेव्हा सरकारने जर क्युरिटी पिटिशनचं ते सांगताय तर सरकारने आम्हाला स्पष्ट सांगितलं पाहिजे, आम्ही क्युरिटी देतो, परंतु कसं देतो? जसं तुम्ही सरकार आणण्यासाठी केलं ते केलं तर परवा सकाळी निर्णय लागू शकतो, परंतु सरकार हा टाइमपास करत आहे एवढं मात्र आता सिद्ध झालं. एक शेवटची जाता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रभरामध्ये तरुण वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत, तर या ठिकाणी जीवाची आहुती देण्यासाठी देखील तरुण पुढे सरसावत आहेत. अनेक काही मुद्दे पाहायला मिळालेत, टॉवरवरती जाऊनसुद्धा तरुणांनी आंदोलनं सुरू केलेले आहेत, आत्महत्या अनेक ठिकाणी होत आहेत. त्या तरुणांसाठी आणि मराठा समाज बांधवांसाठी एक जबाबदार मराठ्यांचं एक नेतृत्व म्हणून काय संदेश द्याल? बघा, मी तरुणांना एवढी आठवण करून देऊ इच्छितो की लढाई आपल्यासाठी आहे. आपल्यावर जर केसेस झाल्या, आजही मला काही तरुण भेटतात, समजा देवगर अंगारीचंच आंदोलनाचं उदाहरण देतो किंवा हर्सुल सिडको परिसरातले देतो, ते दोन्ही मुलं सिलेक्ट झालेले पण त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही. राज्य सरकारने, कोणतं राज्य सरकार असेल, आत्तापर्यंत 2-3 वेळेस घोषणा केल्या आम्ही गुन्हे मागे घेतो, कोणीही गुन्हे मागे घेत नाही, अधिकारी देखील त्यांचं ऐकत नाही, सरकार घोषणा करतं ते खाली इम्प्लिमेंट होत नाही. आजही संभाजीनगरमधले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले गेलेले नाही.
जालन्यामध्ये ज्या आपल्या भगिनीवर लाठीचार झाला त्या गावकऱ्यांचे देखील गुन्हे मागे घेतले आलेले नाही, त्यामुळे हे गुन्हे सरकार मागे घेणार नाही। आज आपण समाजामध्ये नोंद होण्यासाठी जरूर करतो, तुमच्या भावना महत्त्वाच्या आहे, परंतु तुमचं जर कॅरेक्टर रेकॉर्डवर खराब होत असेल, कॅरेक्टर सर्टिफिकेटला अडचण असेल, तर कृपया शांत पद्धतीनेच आपण आंदोलन करू। याच्यामध्ये काही लोकांची भावना असं आहे की माझा मी जर जीव संपवला तर सरकारला जाग येईल, मी त्यांना आठवण करून देतो 48 पेक्षा जास्त लोकांनी बलिदान दिलं तर तिळ मात्र सरकार हललेलं नाही आहे। सरकारला आपली लँग्वेज भाषाच कळत नाही, त्यामुळे स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नका, आपण संविधानिक पद्धतीने आरक्षण 100% मिळवू। आरक्षण मिळवताना संविधानिक बाबी विचारात घेऊन आपण आरक्षण मिळवू अशी महत्त्वाचा संदेश तरुणांसाठी आणि मराठा बांधवांसाठी विनोद भैया पाटील यांनी दिलेला आहे। आगामी काळामध्ये मराठ्यांचं उग्र स्वरूप अजून या ठिकाणी वाढत चाललेलं आहे, सरकार कशा पद्धतीनं मराठ्यांना गांभीर्यानं घेत आहे हे पाहणंसुद्धा आता औत्सुक्याचं ठरणार आहे। मराठ्यांना आरक्षण मिळणार का आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरामध्ये जी काही आता वादळ पेटलेलं आहे हे शमणार का हे पाहणंसुद्धा आगामी काळात औत्सुक्याचं ठरणार आहे।